नमस्कार, निकिताज फूड कॉर्नरमध्ये मी निकिता तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत असा डोसा कसा बनवायचा अगदी कमी साहित्यामध्ये, तोही झटपट मुलांची 4 वाजताची भूक मिटवण्यासाठी किंवा मग सकाळी नाश्त्यासाठी। आपण याच्यामध्ये दही, सोडा, इनो काहीही घालणार नाही आहोत। सुरुवातीला मी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेली मिरची आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्ये गाठ राहणार नाही याची काळजी घ्यायची, त्यामुळे हे सतत ढवळत राहून चांगलं मिक्स करून घ्यायचे। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, आपल्याला याच्यापेक्षा पातळ कन्सिस्टन्सी करायची आहे। सुरुवातीला हे 5 ते 7 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत आणि 5 मिनिटांनंतर ओपन केल्यानंतर पुन्हा आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली पात किंवा बारीक चिरलेली मेथीची भाजी किंवा मग हिरवी कोथिंबीर, हिरवी शेपूची भाजी, कोणतीही तुमच्या आवडीनुसार किंवा जी घरात तुमच्या अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये भाजी घालू शकता किंवा टोमॅटो, गाजर काहीही चालेल। नंतर अजून 1 वाटी याच्यामध्ये पाणी घालायचे, 1 चमचा साखर घालायचे। साखरेमुळे डोसा खूप वेळ कडक राहण्यास मदत होते, त्याच्यामुळे साखर घालायचे आणि खूप छान जाळीसुद्धा पडते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, नंतर तवा गरम करून घ्यायचा आहे, तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेस डोसा करताना हे बॅटर हलवून घ्यायचं आणि मग डोसा घालायचा, नाहीतर ज्वारीचं पीठ खाली बसतं आणि पाणी वरती येतं। त्यामुळे प्रत्येक वेळेस डोसा करताना हे बॅटर सतत हलवून घ्यायचं आहे आणि चमच्याने अशा प्रकारे डोसा बनवायचा आहे। परफेक्ट, तुम्ही बघू शकता खूप छान अशी जाळी पडलेली आहे। मीडियमपेक्षा थोडासा जास्त गॅस ठेवायचा आहे, तुम्ही बघू शकता असा तिरका ठेवायचा आहे, म्हणजे मग डोसा चांगला भासतो। आणि अशा प्रकारे साईडने थोडासा लूज करून घ्यायचा आहे आणि उलटण्याने नंतर आपण काढणार आहोत। परफेक्ट, खूप छान असा डोसा आपला तयार झालेला आहे आणि खूप कुरकुरीत असा झालेला आहे। परफेक्ट, आणि खाण्यासुद्धा खूप टेस्टी लागतो, चटपटीत असा, थोडासा तिखट, थोडासा गोड, अगदी टेस्टी। लहान मुलांना तर फार आवडतो आणि मोठ्यांना सुद्धा। नंतर आपण दुसरा डोसा बनवणार आहोत। तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर नक्कीच निकिताज फूड कॉर्नरला सबस्क्राईब करायचं आहे अशा छान छान नवीन नवीन रेसिपीजसाठी। दुसरा डोसा सुद्धा असाच बनवायचा आहे आपल्याला। सुरुवातीला थोडासा रोस्ट होऊन जायचा, नंतर साईडने थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग साईडने लूज होतो आणि अगदी असा कलर येईपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे। साखरेमुळे पटकन याला ब्राऊन कलर येतो आणि झटपट तयार होणारी रेसिपी आपली तयार होते। ॲसिडिटीचा त्रास होत नाही, पचायला सुद्धा खूप हलका असतो आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपण हा डोसा बनवलेला आहे। डोसा, जास्त डोसे बनवताना नेहमी अशी जाळीवर डोसे ठेवायचे, म्हणजे मग लूज पडत नाहीत, जास्त वेळ कुरकुरीत राहतात। आणि मसाला डोसा बनवण्यासाठी
जो आपण ढोसा बनवला आहे त्याच्यावर सुरुवातीला अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धने पूड आणि अर्धा चमचा सांबर मसाला घालायचा आहे. थोडंसं लाल तिखटसुद्धा घालायचं आहे. सांबर मसाला असं चमच्याने सर्व साईडला स्प्रेड करायचं आहे आणि पुन्हा वरून तेल सोडायचं आहे. म्हणजे मग हे मसाले थोडेसे भाजले जातात, कच्चेपणा पूर्णपणे दूर होतो. नंतर कडांना तेल लावून घ्यायचं आहे. कमी तेलामध्ये तयार होणारी रेसिपी आहे आणि एका वाटी पिठामध्ये सुद्धा खूप डोसे तयार होतात. 5 ते 6 डोसे नक्कीच तयार होतात. आणि वरून थोडीशी जिरी टाकायची. आणि रोस्ट झाल्यानंतर आपण आपला मसाला डोसा सुद्धा तयार होतो. अगदी भन्नाट अशी रेसिपी आहे. खूप कुरकुरीत डोसा तयार होतो. परफेक्ट. तुम्ही बघू शकता खूप जाळीदार आणि अगदी चटपटीत असा मसाला डोसासुद्धा आपला तयार झालेला आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चटणी बनवू शकता खोबऱ्याची, किंवा मग सॉसबरोबरसुद्धा खूप टेस्टी लागतो. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि निकिताज फूड कॉर्नरला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.